कसबाबावडा इथल्या झूम प्रकल्पातील कचऱ्याला शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीनं रौद्ररूप धारण केलं. आगीमुळे काळ्या कुट्ट धुराचे मोठे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आगीचं स्वरूप मोठं असल्यानं आग विझवण्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्यामुळे इचलकरंजी, वडगाव, कागल, पन्हा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना बोलवण्यात आलं. शुक्रवारी रात्रभर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. आज आगीचा जोर कमी झाला, पण 3 फायर फायटर आणि वॉटर टँकरच्या सहाय्यानं आजही पाण्याचा फवारा मारण्याचं काम सुरू होतं. कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या झूम कचरा प्रकल्पातील कचऱ्याला शुक्रवारी दुपारी आग लागली. काही काळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं, त्यामुळे धुराचे प्रचंड लोट पसरू लागलेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणण्यासाठी शुक्रवार दुपारपासून शर्थीचे प्रयत्न सुरू केले, पण आगीची तीव्रता मोठी असल्यानं आग आटोक्यात आणणं कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला शक्य झालं नाही. त्यामुळे इचलकरंजी महापालिका, वडगाव, कागल, पन्हाळा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आलं. शिवाय कोल्हापूर महापालिकेचे पाण्याचे 6 टँकरही मागवण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी रात्री झूम प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार उपस्थित होते. कचऱ्याचे स्वतंत्र ढिगारे करून त्यामधून अग्निशमन दलाचे बंब येण्यासाठी जागा करून घेण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले. तसंच जेसीबीच्या सहाय्यानं कचऱ्याचे ढिगारे स्वतंत्र करण्यात आले. आज आगीचं प्रमाण कमी झालंय, पण आग पूर्ण विझलेली नाही. त्यामुळे अग्निशमन दलाचे 3 बंब आणि 3 वॉटर टँकरच्या सहाय्यानं पाण्याचा फवारा मारण्याचं काम सुरू होतं.